नमस्कार मित्रांनो पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आली आहे शेतकऱ्यांचा पीक विमा आता मंजूर करण्यात आला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय जी आर देखील करण्यात आला आहे त्यानुसार मित्रांनो किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो शासन निर्णय तुम्ही येथे बघू शकता पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये राज्य हिस्ची रुपये चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी रक्कम पीक विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आला आहे त्यानुसार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपला फळपीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांचा आता फळपीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार मित्रांनो फळपीक विमा योजना राज्यामध्ये सन दोन हजार एकवीस ते बावीस सन दोन हजार बावीस तेवीस आणि सन दोन हजार तेवीस ते चोवीस या तीन वर्षामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या एकूण नऊ फळ पिकासाठी राज्यातील तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय विमा राज्यातील तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय विमा या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत असून कृषी आयुक्तालयाने केलेल्या शिफारसी विचारात घेऊन राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांना ही मंजूर केलेली पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ही एक छोटीशी अशी अपडेट होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनल आता सबस्क्राईब करा धन्यवाद